सर्वांना शिवने दिली आहे. नगर गौरवचा खऱ्या अर्थाने गौरव आपण करावा. आज आपण सर्वजण डॉक्टर सुनील मस्के यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर रेखा मस्के यांनी या शहरातील रुग्णसेवेची दशकपूर्ती आणि नगर गौरव या दुहेरी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमाला मुद्दाम आलेले आमचे मित्र आणि सहकारी प्रसादराव तनपुरे यांच्या सुवेद्य पत्नी ताई उषाताई तनपुरे, अण्णासाहेब मस्के, हर्षपट साबळे, भीमराव हरदे यांच्या आत्ताच आपल्यातून प्रस्ताव करून गेलेले मधुसूदन भोपर्डीकर, शहानदपट खुसे, सुरेश दादा, अर्जुनराव, डॉक्टर अभिजित दिवटे, शांतीनाथ, बापूसाहेब तनपुरे, अण्णासाहेब, आमचे मित्र लक्ष्मणराव मनाळ भीमराज. मी बघत होतो की या शहरात डॉक्टर किती आहेत. एक चांगला डॉक्टरचा हब निर्माण होतो असं दिसतंय. डॉक्टर धावटे आहेत, बळगट आहेत, संजय लावटी, मेत्रे, जयंत कुलकर्णी, जुने काही डॉक्टर आहेत पिढ्या चाललेले, दिलीप कुलकर्णी, डॉक्टर अप्पासाहेब ढोस, पुसळकर, गौतम आहेर, यू बी पाटील, डॉक्टर मनीषा ढोस, डॉक्टर भंडारी, मिसेस भंडारी, डॉक्टर वने, डॉक्टर शिंदे, पुसळकर, गागरे, निकम, सिनारे, कितीतरीही अजून शिल्लके असतील. सर्व डॉक्टर, इंजिनियर, वीर संस्थांचे पदाधिकारी आणि मित्र अत्यंत मंगल कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित झालात. खरं म्हणजे ही जी मुलं आहेत ही फार गरीब मुलं आहेत आमच्या गावकऱ्यांना माहिती आहे आणि माझ्या तर या कुटुंबाशी लहानपणापासूनचा परिचय आहे. ही मुलं पायी शाळेत कशी जात होती, कपडे कसे फाटके होते, कारण अनेक वेळा मी त्यांच्या जे थोरले चुलते आजोबा त्र्यंबकराव त्यांच्याकडे जेवलेलो आहे. जाता येता माझं ती बसण्याची जागाच होती आणि अत्यंत विनम्र, सहनशील आणि आपलं काम करीत राहणे, इतके कष्ट केले त्यांच्या वडिलांनी, चुलत्यांनी, आजोबांनी. आणि जमीन जर बघितली तुम्ही तर संपूर्ण खळगट उपळलेली जमीन, थोडीसुद्धा चांगली जमीन नाही. आमचे मित्र निवृत्ती पडले, त्यांना आयुष्य कमी पडलं, ते यांचे कर्ते करविते. या मुलाचे वडील असे भयंकर सात्विक आणि साधे. या कुटुंबाची जी प्रगती आहे, एकच मिनिट आपला घेतो, त्यांच्या परंपरेनं आलेला एक सुसंस्कृत वारसा, सोशिकता, सहनशीलता आणि समाजामध्ये आपण विनम्र म्हणून वागणं आणि अभिमान जरी असला तर निगर्वी राहणं, अहंकार नाही, हे ह्या सगळ्या मस्के कुटुंबियांच्या मुलांनी स्वतः कमवलेलं हे हा त्यांचा नावलौकिक आहे आणि आपल्या पूर्वजांनाही त्यांनी त्या निमित्तानं सन्मान दिलेला आहे. असा हा सुनील आणि असे यांचे सगळ्याच परिवार, त्याचे चुलत भाऊ आहेत, फार मोठं कुटुंब आहे आणि म्हणून मोठ्या कष्टातून यांनी आपलं जीवन सगळ्याच मुलांनी उभं केलेलं आहे. आणि अशा दृष्टीनं मी तर बघतो की आर्थिक परिस्थिती जर तुम्ही पाहिली, आता ठीक आहे थोडे सगळे मुलं काही नोकरी लागले तिकडे तिकडे, काहीच नाही, अगदी बेताची आर्थिक परिस्थिती, काम करणं, कष्ट करणं, रोजाराजी करणं, परंतु यांना कोणाही गरिबीची माहिती देण्याची गरज नाही, गरिबी काय असते या मुलांना शिकवण्याची गरज नाही. संपूर्ण गरिबीमधली करुणा, लाचारी, दया काय असते ही यांनी अनुभवलेली आहे. परंतु याच्यावर सगळ्यावर मात करून 10 वर्षे इथं झाले, 9 पुस्तकं लिहिली,
आता हे नगर गौरव अपूर्ण आहे, त्यांनी स्वतः मान्य केलं का पुस्तक अपूर्ण आहे, आहे अपूर्ण, मी बघितलं. दुसरी आवृत्ती काढली तर सुधारता येईल, तिसरी आवृत्ती आवृत्ती आहे सुधारण्यासाठीच असतात, आणि जाहिरात देऊन सुधारत अधिक चांगलं होईल, अधिक चांगली माहिती त्याच्यातून उपलब्ध होईल. आणि एक नवा उपक्रम त्यांनी सुरू केला की सगळी मुलं इथे डॉक्टरकीचे व्यवसाय जे करतात, वकिली करतात, ही सगळी बहुजन समाजाची मुलं आहेत, इतर